या सुपरफास्ट 50 कडे. पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थोड्याच वेळात थंडावणार. नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, ठाण्यासह मुंबईतल्या 6 जागांवर प्रचाराचा अखेरचा दिवस. पाचव्या टप्प्यामधील 13 जागांसाठी सोमवारी मतदान. धनंजय मुंडेही आता जातीयवाद करायला लागलेत. मराठ्यांविरोधात पोस करायला लावतायत. मराठ्यांनी शांत राहावं, फक्त 1 महिना सहन करा. मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा. आता राजकारणात उतरलो नाही मात्र आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला संपूर्ण मराठा समाज विधानसभेच्या मैदानात उतरेल. मनोज जरांगे पाटलांचा हा इशारा. ठाकरे गडाच्या पदाधिकाऱ्यांना नाशिकमध्ये न राहण्याच्या सूचना. नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून नोटीस जारी तर पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून नोटीस दिल्याचा सुधाकर बडगुजरांचा आरोप. नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचं जोरदार शक्तीप्रदर्शन. आजच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन सुरू आहे. नाशिकमध्ये प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने. हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजेंचे कार्यकर्ते आमने सामने तर दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी. नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत मोदींचा एकरी उल्लेख केल्यानं गुन्हा दाखल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचा रूट मार्च. रूट मार्चमध्येच पोलिसांसह बीआरएसएफ तसंच जवान आणि होमगार्ड देखील समावेश आहे. नागरिकांनी निर्धास्तपणे मतदान करण्याचं पोलिसांचं आवाहन. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात. गैरप्रकार रोखण्यासाठी 44 भरारी पथकं तैनात तर आज प्रचाराच्या तोफात थंडावणार. कल्याण लोकसभा मतदारसंघात 83,807 नवमतदारांची नोंद. कल्याण लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांचीही माहिती आहे. पोहरादेवी जळगावच्या भुसाळ शहरावर पाणी कंपातीचं संकट मात्र अद्याप. पालिकेकडून हतनूर धरणातून आवर्तनाची मागणी नाही. 10 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक. धाराशिवमध्ये ऊस लागवडीचं क्षेत्र 75,000 हेक्टरवरून 31,000 हेक्टरवर. पावसाअभावी ऊसाच्या क्षेत्रात घट. इयर टॅगिंग नसलेल्या जनावरांची 1 जूनपासून खरेदी विक्री करता येणार नाही. पशुसंवर्धन विभागाची माहिती. वाशिमच्या अनेक गावांना पाणी टंचाईची झळ. निवड पाणी टंचाई असलेल्या गावातील खासगी विहिरी आणि बोरवेल अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव. नागपूर कोराडीमधील 660 मेगावॅट संच बंद पडल्यानं वीज निर्मिती घटली. 660 मेगावॅट निर्मिती करणारा 8 नंबरचा संच 14 मे पासून बंद. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू होणार. मंदिर समितीच्या अध्यक्षांची ही माहिती. मंदिराच्या संवर्धन कामांमुळे पदस्पर्श दर्शन बंद होतं. जळगाव जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणामध्ये 21% पाणीसाठा शिल्लक. जिल्ह्यातील 188 गावं गिरणा धरणावर अवलंबून. साताऱ्यातील आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाची आमदार जयकुमार गोरेंकडून पाहणी. योजनेची पूर्व कामं लवकर पूर्ण करण्याची अधिकाऱ्यांच्या सूचना. सिंधुदुर्गातील नुकसानग्रस्तांना तौक्ते वादळाच्या धर्तीवर मदत द्यावी. ठाकरे गटाची मागणी. 5 दिवसात मदत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा. परभणीच्या मानवत बाजारपेठेमध्ये आंबा दाखल. आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून मोठी पसंती. भंडारात 43 लाखांचा धान खरेदी केंद्राचा घोटाळा उघड. आधार सहकारी संस्थेच्या अध्यक्षांसह 11 संचालकांवर गुन्हा दाखल.